छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या मिरवणुकीमध्ये घातक शस्त्र घेऊन फिरणाऱ्या 3 आरोपींना क्रांती चौक पोलिसांकडून अटक करण्यात आली असून यात एक विधी संघर्ष बालकाचा समावेश असल्याचं क्रांती चौक पोलिसांनी सांगितलंय. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त क्रांती चौक येथे सुरू असलेल्या शिवजन्म उत्सवादरम्यान क्रांती चौक पोलीस ठाणे परिसरात सुरू असलेल्या मिरवणुकीमध्ये प्रल्हाद काशीनाथ पवणे, राजेश भानुदास कोलते आणि एक विधी संघर्षग्रस्त बालक हे क्रांती चौक परिसरात तलवार, गुप्ती आणि एक कोयता असे धारदार शस्त्र हातामध्ये घेऊन फिरताना मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करून आरोपी प्रल्हाद आणि राजेश यांना अटक करण्यात आली आहे. संदीप दगडोमा देशमुख, वय 24 वर्ष, राहणार भारतनगर, हा इसम काल रात्री तर स्वतःजवळ तलवार घेऊन फिरताना मिळून आले, तलवार बाळगताना मिळून आलेली त्यास आमच्या डी बी पथकाने पोस्टेल आणून त्याच्याविरुद्ध भारतीय आर्म्स ॲक्ट अन्वये गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास करत आहोत.